विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 7वीचं प्रकरण 5वं वारे या प्रकरणाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. तुम्हाला दिसत आहे समोर दोन चित्र आहेत तुमच्या. पहिल्या चित्रामध्ये या ठिकाणी पवनचक्कीचं एक चित्र आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये गवताचं चित्र आहे. या दोन्ही चित्रांमध्ये तुम्हाला यांच्यामध्ये काहीतरी हालचाल होताना दिसून येत आहे. ही हालचाल का होत असेल बरं विचार करा. विचार केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ही सर्व जी हालचाल आहे ती या ठिकाणी हवेमुळे घडून येत आहे. हवेचा वेग याच्यावर परिणाम करत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पवनचक्की जी आहे ती पण फिरत आहे आणि गवताचे पाते गवत जे आहे ते सुद्धा डुलत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण या प्रकरणामध्ये वाऱ्यांबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.